नमस्कार, मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटन स्थळ, देशविदेशातील लाखो हौशी पर्यटकांच्या हक्काचं ठिकाण असलेलं महाबळेश्वर हे गांधी जयंती व रविवार या सुट्ट्या लागून आल्यामुळे पर्यटकांनी बहरला आहे। महाबळेश्वरमध्ये आता पर्यटकांच्या हंगामास प्रारंभ झाला असून पर्यटकांच्या आगमनाने महाबळेश्वर फुलल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। पर्यटनास आलेले पर्यटक येथील हिरवाईने नटलेलं निसर्ग सौंदर्य पाहण्यात आणि अनुभवण्यात मशगूल झाले आहेत। अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातून मोठं यश संपादन करण्यासाठी निश्चयाचा मेरू उराशी बाळगून वर्षानुवर्ष अभ्यास करत स्पर्धा परीक्षा देतात। अपयश येताच आपली दिशा बदलतात, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा भंग होतो। मात्र सातारा तालुक्याच्या परळी खोऱ्यातील दुर्गम असलेल्या जळकेवाडी गावच्या युवकाने आपल्या भावाला आलेल्या अपयशाने खचून न जाता भावाचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी नुकतीच CA ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण करत भावाचं स्वप्न साकार केलं। सातारा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल काही दिवसांपासून वाजू लागलंय। आता शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने सातारा शहरातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता साताऱ्यातील समर्थ मंदिर येथे दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व मेळाव्याचे संयोजक सचिन मोहिते यांनी दिली। या मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील आणि जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचं मोहिते यांनी सांगितलं। मध्य प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी 18 सुवर्णपदकांची कामगिरी करत सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला। एकूण 18 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य पदकं मिळवून मोलाची कामगिरी स्पर्धकांनी केली। या स्पर्धेत 22 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते। 26 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत माधव सेना न्यास उज्जैन मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा झाल्या। या स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदकं मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली। या स्पर्धेत जिल्ह्यातील 11 खेळाडू सहभागी झाले होते। किसनवीर कारखान्यावर तब्बल 1,017,34,00,000 रुपयांचं कर्ज आहे, हे मला सरकारी ऑडिटच्या अहवालात आढळून आलं। त्यामुळे मदन भोसले हे रेटून खोटं बोलतात। 2003 स्वर्गीय माजी खासदार लक्ष्मण पाटील यांच्या हातून सत्ता त्यांच्या ताब्यात गेली। त्यावेळी 2003 ते 2004 ताळेबंद पाहिला तर कारखान्याची परिस्थिती चांगली होती। मदन भोसले हे अध्यक्षपदी असतानाच ताळेबंदात अनेक वर्षांचा तोटा वाढवून कोट्यवधी रुपयांची कर्जे कारखान्यावर झाली। मदन भोसले यांनी काय करावं हे मी सांगू शकत नाही, त्यांनी हिमालयात जावं की राजकीय संन्यास घ्यावा असा उपरोधिक टोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तसंच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।